आज 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकही करोनाचा रुग्ण नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तींचं होम क्वारंटाईन पूर्ण झालेलं असून जिल्ह्यामध्ये एकही व्यक्ती आता होम क्वारंटाईनच्या निगराणीखाली नाही आणि संस्थात्मक निगराणीखाली आपल्याकडे सध्या 20 लोक दाखल आहेत जे इतर जिल्ह्यांमधून आलेले आहेत. तसेच आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये इतर जिल्ह्यातून, इतर राज्यातून आणि इतर देशांमधून आलेल्या 26,026 इतक्या लोकांची यादी प्राप्त झालेली आहे. यामध्ये अद्यापही जे होम क्वारंटाईनमध्ये आहेत असे 15,032 लोक आहेत आणि इतर व्यक्तींचं होम क्वारंटाईन हे पूर्ण झालेलं आहे. या सर्व व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी घरामध्येच विलगीकरण म्हणजे वेगळेपणाने राहून आपलं होम क्वारंटाईन पूर्णपणे त्याचं पालन करायचं आहे. याशिवाय आपण जिल्ह्यामध्ये सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस ह्या पद्धतीची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती ही जिल्हा रुग्णालयाला देणं बंधनकारक आहे. या पद्धतीच्या सूचना आपण सर्व शासकीय आरोग्य यंत्रणा तसेच सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना दिलेली आहे आणि ह्या लोकांचे देखील आपण तपास करून आणि त्यांची लक्षणे बघून त्यांना आपण त्यांची पण कोरोनासाठी चाचणी करत आहोत. त्या एकही कोरोना रुग्ण नाही, मात्र कोरोना जर एखादा पेशंट पॉझिटिव्ह निघाला तर तात्काळ संबंधित वॉर्ड किंवा संबंधित एरिया हा सील केला जातो. त्याला कंटेनमेंट झोन या नावाने आपण त्या ठिकाणी यंत्रणा राबवतो. आपली यंत्रणा प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करते आणि पॉझिटिव्ह पेशंट आल्यापासून पुढील 14 दिवस तो एरिया सील राहील. त्या एरियामध्ये एंट्री आणि एक्झिट ह्या पोलिसांच्या निगराणीखालीच फक्त होतील आणि प्रत्येक घरामध्ये संपूर्ण 14 दिवस दररोज सर्वेक्षण करून ज्या घरांमध्ये सर्दी, ताप, खोकला किंवा यासारखी लक्षणे ज्या रुग्णांना आढळतील किंवा पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात निकट संपर्कात आलेल्या व्यक्ती यांना तात्काळ आपण आरोग्य संस्थांमध्ये दाखल करणार आहोत. साठा आणि पुरवठा सुरळीत चालू आहे. कुठेही दरवाढीच्या तक्रारी नाहीत, मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजनमापे निरीक्षक विभाग, अन्न औषध विभाग तसेच पुरवठा विभाग यांच्यामार्फत सतत निगराणी ठेवली जात आहे. आतापर्यंत आपण 50 हून अधिक दुकानांची तपासणी देखील अचानकपणे केलेली आहे आणि सदर भाव स्थिर असल्याचे जिल्ह्यामध्ये चित्र आहे. मात्र या संदर्भात कोणत्याही नागरिकांना काही तक्रार जर द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. यामध्ये जो राज्यस्तरीय हेल्पलाईन आहे त्याचा क्रमांक आहे 022 22 88 66 66 आणि आपल्या नागपूर विभागासाठी मोबाईल व्हॉट्सअप क्रमांक आहे 9404951828. तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपण हॅलो चांदा याच्या 155398 या क्रमांकांवर देखील आपली ह्या संदर्भातली तक्रार किंवा इतर संदर्भातली पण तक्रार आपण नोंदवू शकता. आपल्याकडे APMC या ठिकाणी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी भाजीपाला आणि इतर मालाची घाऊक विक्री होते. त्या ठिकाणी किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांना बंदी घालण्यात आलेली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी केवळ घाऊक जे खरेदीदार आहेत किंवा विक्रेते आहेत यांनाच फक्त परवानगी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कृपया किरकोळ विक्रेते किंवा ग्राहक यांनी जाऊ नये. तसे दिसल्यास त्यांची वाहनेही जप्त होतील
आणि वाहन चालकांवर कारवाई देखील करण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यावी.